नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत आलू पालकची रेसिपी शेअर करणार आहे. सगळ्या लहान मुलांची आलूची भाजी तर फेवरेट असतेच, त्यामुळे तुम्ही यासोबत पालक घातला तर ते दोन्ही भाजी आवडीने खातील, म्हणजे तुमची इच्छा पूर्ण होईल आणि त्यांची इच्छा पूर्ण होईल. तर मी इथे आलूची साल काढून थोडे थोडे मोठे काप केलेत. एक मोठा कांदा बारीक कट करून घेतला आणि पालक आपल्याला अशा पद्धतीने कापून घ्यायचा आहे. तर सुरुवातीला कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं, त्यानंतर जिरे मोहऱ्याची आपण नॉर्मल जसं रेग्युलर भाजीला फोडणी टाकतो तशीच टाकायची, आणि त्यानंतर कांदा टाकायचा आणि कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे असा गुलाबी गुलाबी ट्रान्सल्युसंट होईपर्यंत. खूप कमी मसाल्यात पण अतिशय टेस्टी बनते ही भाजी. डब्यात देण्यासाठी खूप इझी रेसिपी आहे, पटकन होते, आलू काही उकडायची वगैरे गरज नाही. त्यानंतर मी ते 3-4 लाल मिरच्या टाकल्यात, थोडासा कढीपत्ता, लसूण अद्रकची पेस्ट हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, जेणेकरून लसूण अद्रकचा जी कच्ची चव आहे ती जाईल. त्यानंतर जे आलूचे आपण काप करून घेतले ते यामध्ये आपण टाकणार आहोत आणि आलूला आपण वाफून घेणार आहोत सॉफ्ट होईपर्यंत. त्यामुळे थोडंसं मीठ टाकायचं आणि झाकून ठेवायचं 4-5 मिनिटात आलू सॉफ्ट होतं. जर तुम्हाला अतिशय गाळ आलू बनवायचे असतील तर थोडंसं जास्त वेळ ठेवा. मीठ टाकून एकदा सगळीकडे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर याला झाकून ठेवायचं, वाफ येऊ द्यायची छान. तुम्ही जर कसुरी मेथी घातली तर अजून जास्त छान टेस्ट येईल, पण सध्या घरी कसुरी मेथी नव्हती म्हणून मी ती स्किप केली. आणि आलू छान वाफले गेले तर मी ते एकदा जास्त वाफवले, कारण नंतर परत आपण पालक टाकल्यावरही त्यासोबतही आलू वाफले जातात म्हणून थोडेसे कमी वाफवू. त्यानंतर सगळे मसाले घालायचे, हळद, इथे धने पावडर टाकली मी 2 चमचे, त्यानंतर घरचा गरम मसाला थोडासा, थोडंसं लाल तिखट घातलं आणि हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आणि त्यानंतर जो पालक आपण बारीक चिरून ठेवला तो घालायचा आहे. पालक सॉफ्ट व्हायला बिलकुल वेळ नाही लागत, जास्त लगेचच पालक सॉफ्ट होतो. तर टोमॅटो असेल तर तुम्ही टोमॅटोही घालू शकला असतात, पण टोमॅटो सुद्धा खूप महाग झालेत म्हणून मी टोमॅटो इथे स्किप केले. इथे थोडंसं नंतर तुम्ही जर आधी मीठ कमी असेल तर नंतर मीठ ऍड करू शकता जवीपुरतं, पण मी चेक करून बघितलं तर ते व्यवस्थित होतं त्यामुळे मी परत काही ऍड केलं नाही. तर हे सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर तुम्ही परत याला 1-2 मिनिटं झाकून ठेवा, लगेच पालक सॉफ्ट होतो. हे सगळे मसाले घातल्यामुळे पालक कच्चा जरी असला तरी त्याचा वास येत नाही, तुम्ही बऱ्याच वेळा नोटीस केलं असेल. पालकाची अशी डायरेक्ट आपण कट करून कोरडी भाजी केली त्याचा वास येतो आणि तेच जर ब्लांचिंग करून केली तर येत नाही, पण ह्या भाजीत बरेच मसाले असल्यामुळे तो वासही येत नाही आणि अतिशय टेस्टी बनते ही भाजी. तर आता इथे मी 1-2 मिनिटं झाकून ठेवल्यानंतर आपली आलू पालकची चमचमीत भाजी बनून रेडी आहे. तर कशा वाटल्या तुम्हाला हा व्हिडिओ, ही रेसिपी? आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनलाही क्लिक करा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल थँक्यू. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.